तर जुन्नर तालुक्यातील विविध भागामध्ये बिबट्याच्या वावरामुळे नागरिक दहशतीमध्ये आहेत बिबट्याच्या या दहशत कमी करण्यासाठी जुन्नर परिसरामध्ये वन विभागानं अनायडर हे परदेशी बनावटीचे उपकरण बसवलं आहे यामुळे बिबट्याला मानवी वस्तीपासून लांब ठेवण्याचा पर्याय उपलब्ध झालाय जुन्नर परिसरात सध्या बिबट्याची दहशत आहे अनेक पाळीव कुत्र्यांची शिकारही या बिबट्याने केल्याची घटना समोर आली आहे इथल्या सीसीटीव्हीत हे बिबट्या कैद झालेत बिबट्याच्या या वावरामुळे इथले नागरिक दहशतीत असतात वनविभागाकडून बिबट्यांना जेरबंदही केलं जातंय पण तरीही बिबट्यांच्या दहशतीची ही समस्या कायम आहे या पार्श्वभूमीवर जुन्नरच्या नारायणगावच्या कोल्हेमळा या परिसरात अनायडर हे परदेशी बनावटीचं उपकरण वनविभागानं बसवलं आहे यामुळे बिबट्याला मानवी वस्तीपासून लांब ठेवण्याचा पर्याय उपलब्ध झालाय या उपकरणाच्या आवाजाला बिबट्या घाबरत असून तो त्या परिसराच्या जवळपासही फिरकत नाही अशी माहिती वनविभागाच्या वतीनं देण्यात आली बिबट्याच्या वावरामुळे दहशतीत असलेल्या इथल्या नागरिकांना अनायडर उपकरणामुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे